पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेर घर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। संपर्क 9834988098 आणि 7378477541। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद इथं एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांविषयी अप्रिय अशी टीका केली आहे। त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला आहे। आज परभणीत आंबेडकरी युवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याबाबत आंबेडकरी युवकांच्या वतीनं परभणीतल्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात युवा नेते आशिष वाकुडे यांनी तक्रार दिली आहे। दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील असा निर्धार या युवकांनी केला आहे। आंबेडकरी समाजाच्या वतीनं जे चंद्रकांत पाटील उर्फ चंपाबाई म्हणतात त्याला, त्यानं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विरोधामध्ये जी काही करळ ओकली, साल्या तुला समजायला पाहिजे, महात्मा फुलेंनी जर त्यावेळी शाळा काढली नसती तर तुझ्यासारखी आज माणसाचं शेण काढत फिरले असते। त्याचं जोपर्यंत आम्ही त्याच्या तोंडाला काळं फासणार नाही, तो जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही आंदोलन हे सुरूच ठेवणार आहेत। त्यानं माफी मागावं, त्यानं नाक असावं। RSS आणि BJPचा आम्ही या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला आहे। यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। याप्रसंगी सचिन पाचपुंजे, प्रफुल्ल गाडगे, रोहित खिल्लारे, सुधीर लोखंडे, प्रेम धवाले, अभिषेक सांगळे यांची उपस्थिती होती। तर यानंतर वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या रास्ता रोकोमुळे बराच वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यामुळे वातावरणात तनाव निर्माण झाला होता। या निषेधार्थ भंते मोदितानंद यांनी आंदोलन केलं आहे। आंतरराष्ट्रीय बौद्ध भिकूंच्या उपस्थितीत परभणी ते मुंबईच्या दादरवरील चैत्यभूमीपर्यंत धम्म पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या पदयात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते व समाज बांधवांच्या उपस्थितीत आज सकाळी 10 वाजता परभणीतल्या वसमत रस्त्यावरील शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये आज करण्यात आलं। यावेळी सिद्धार्थ हत्यामेरे यांच्यासह लोकनेते विजय वाकुडे, बी एस सहजराव, बाळासाहेब देशमुख, रामराव ओबाळे, कीर्तिकुमार बुरांडे, तुकाराम साठे, डॉक्टर प्रकाश डाके, डॉक्टर बी टी धुतमल, भगवान जगताप, डॉक्टर संजय जाधव आदींची उपस्थिती होती। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। परभणी वसमत महामार्गावरील रहाटी नदीच्या पुलावर भुसा भरलेला डबल ट्रॉलीचा ट्रॅक्टर आणि बस अडकल्यानं या मार्गावरील वाहतूक तब्बल 2 तास ठप्प झाली होती। दरम्यान सायंकाळी वाहतूक जास्त असल्यानं दोन्ही बाजूची वाहनं 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। नागरिकांच्या सहकार्यातून ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत झाली आहे। परभणी शहरात मागील अनेक वर्षांपासून स्वेटर विक्री करण्यासाठी तिबेटियन नागरिक येत असतात।
आज 10 डिसेंबर हा विश्व मानवाधिकार दिन तसंच आजच्या दिवशी 33 वर्षांपूर्वी तिबेटियन धर्मगुरू परम पावन दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. या दोन्ही घटनांचं औचित्य साधून शहरातल्या सिटी क्लब मैदानावरील तिबेटियन मार्केटमधील नागरिकांनी एक कार्यक्रम आयोजित केला. यावेळी संदेश मेश्राम व श्रीमती शांताताई उखळकर जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात शिवलिंग बोधने, माधवी घोडके, विजय खिस्ते, सचिन दसाळ आदींची उपस्थिती होती. परभणीच्या नारळपेठ पोलिसांच्या हद्दीतील स्वच्छता कॉलनीमधून पोलिसांच्या पथकानं 1,15,500 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी नारळपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक घायवट, अंमलदार सुनील राठोड, नामदेव हाके, अंगद मुरकुटे, संतोष सानप, राहुल गोला, महेश केदारी, श्रीधर बिडगर आदींनी गोपनीय माहितीच्या आधारे स्वच्छता कॉलनीतील किरायाने राहणारा शेख अल्ताफ याच्या घरातून पलंगाखाली ठेवलेले 1 किलो वजनाचे 105 पुडे जप्त केले. या पुड्यामध्ये प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूचा 1,15,500 रुपयाचा मुद्देमाल होता. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. परभणीत आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्याविशारद. मोबाईल क्रमांक 99 23 30 09 14 आणि 99 21 69 10 08. परभणी शहरातल्या वसमत रोडवरील शिवशक्ती परिसरात 9 डिसेंबर रोजी सायंकाळी भरधाव दुचाकीची धडक बसल्यानं गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. स्नेह शारदा नगरातील रहिवासी माजी शिक्षक भानुदासराव भोसले हे आपलं काम आटोपून शिवशक्ती बिल्डिंगकडून वसमत रोड ओलांडत असताना अल्पवयीन मुलीनं आपली स्कूटी भरघा वेगात चालवली आणि तिनं भोसले यांना धडक दिली. डोक्याला जास्त मार लागल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं व उपचार सुरू असतानाच शनिवारी त्यांचं पहाटे निधन झालंय. परभणी शहरातल्या समर्थ फाउंडेशन, जनरल हॉस्पिटल व न्यूट्रिफिलच्या वतीनं परभणी शहरात 12 व 13 डिसेंबर रोजी समर्थ वेदनामुक्ती आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये अॅक्युप्रेशर व न्यूरोथेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत. या शिबिरासाठी प्रसिद्ध डॉक्टर आर हिरेमट यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये गुडघेदुखी, गंभरदुखी, मानदुखी, मनक्याचे आजार, संधिवात, हातापायात मुंग्या येणे, पाय आखडणे, कर भरणे, मायग्रेन आदींवर उपचार केले जाणार आहेत. हे शिबिर शहरातल्या तुळशी व्यसनमुक्ती, मधुमेहमुक्त व वेदनामुक्ती उपचार केंद्र सिटी पॅलेस कॉम्प्लेक्स नारायण चाळ इथं होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे. परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या स्थानिक विकास निधीतून वसमत रोडवरील शिवरामनगर भागात ओपन जिमचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह संजय पाठक, डॉक्टर विवेक नावंदर, नंदू पाटील, रवींद्र पतंगे, चंदू शिंदे, प्रशांत ठाकूर, नवनीत पाचपूर, गजानन काकडे, बाळराजे तळेकर, मारुती तिथे, राहुल खटींग, गंगा ठाकूर आदींची उपस्थिती होती. अमेरिकेतील फ्लोरिडो विद्यापीठात मुख्यालय असलेल्या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचे फेलो म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची निवड करण्यात आली आहे. जपानमधील क्योटो इथं 5 ते 9 डिसेंबर दरम्यान आयोजित 20व्या CIGR जागतिक परिषदेत त्यांना फेलो म्हणून अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर फेडरो एस झाझुएटा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर इंद्रमणी यांचे कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील तसंच देशातील कृषी संस्थांमध्ये काम करताना सर्वांगीण कृषी विकासात दिलेल्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांची फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. परभणी शहरासह जिल्ह्याभरात थंडीचा जोर वाढलाय. गेल्या 2 दिवसापासून रात्री व पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी तर दुपारी ऊन जाणवतंय. दरम्यान शुक्रवारी 6.3 तर शनिवारी 8.5 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याच्या वतीनं देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे 13 डिसेंबर रोजी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून परभणीच्या दौऱ्यावर दाखल होणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. या अनुषंगानं परभणीत भाजपच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा आज घेण्यात आला. या एक दिवसीय दौऱ्यातील भरगच्च कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी व यशस्वीतेकरिता प्रयत्नशील आहेत. दरम्यान माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, व्यंकटराव तांदळे, बाबासाहेब जामगे, अनंतागिरी आदींनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आहे.
मराठवाड्यातील जनतेवर रेल्वे प्रश्नी सतत अन्याय होत असल्यानं दक्षिण मध्य रेल्वेकडून कोणतीच मागणी पूर्ण केली जात नसल्यानं मराठी माणसांकरिता औरंगाबाद इथं नवीन रेल्वे डिव्हिजन करावं अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघानं केली आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, बाळासाहेब देशमुख, डॉक्टर राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, रुस्तुम कदम, मंगल मुदगलकर, रवींद्र मुथा, कदीरलाल हाशमी, प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित आदींनी उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील तरुणांना देखील आता बँक ऑफ इंडिया कर्ज देणार असून महामंडळासोबत तसा सामंजस्य करार करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बँक ऑफ इंडियासोबतचा सामंजस्य करार झाला असून महाराष्ट्रामध्ये 100,000 मराठा उद्योजक तयार व्हावे या दृष्टिकोनातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टिकोनातून आता महामंडळानं बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार केला असल्याची माहिती आतिश गरड यांनी दिली आहे. पूर्णा तालुक्यातल्या धोत्रा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं विकास कामं न करता व काही कामं अर्धवट करून शासनाचा निधी हडप केल्याचा आरोप करत येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर तुळशीराम खैरे, तुकाराम खैरे, ज्ञानेश्वर खैरे, सिद्धार्थ सदावर्ते, बळीराम खैरे आदींच्या नावे आहेत. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.